नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महिला दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आली महिलांची बाईक रॅली. मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात. राजठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष. आणि गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई कधी? विक्रांत चव्हाण यांचा सवाल. जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे शहरात विकास रेपाळे आणि नम्रता जाधव यांच्या वतीनं महिलांची बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीमध्ये 100 ते 120 महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळेला 60 ते 70 दुचाकी होत्या. याच बाईक रॅलीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळेला लताताई यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर या बाईक रॅलीला सुरुवात झाली. कोरोना काळानंतर एकंदर मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. 8 मार्च महिला दिन आहे. या संदर्भात कशाप्रकारची तयारी ठाण्यामधनं आता करण्यात आलेली आहे आणि तुम्ही बघितलंच असेल, सर्व महिला अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व महिलांचा आहे. बाईक रॅली करता आज महिला तुम्ही सगळ्या बघितलं असेल तर पारंपरिक वेशभूषेत भगवे फेटे, भगव्या झेंडे या सगळ्या हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे. याचं कुठेतरी एक छान आनंद उत्सव साजरा करण्याचा आज आमचा महिला दिनाचा दिवस आहे आणि आज तो सर्व माझ्या प्रभागातल्या सर्व महिला आज तुमच्याबरोबर तुम्ही बघत असाल तर सगळ्या महिला आज उत्स्फूर्तपणे. ॲक्च्युली आज बुधवार आहे, मधला दिवस आहे, बऱ्याच महिला वर्किंग आहेत. तरी पण या महिला दिनासाठी आणि हिंदुत्ववादी सरकाराचा जल्लोष करण्यासाठी या सगळ्या महिला इथे आलेल्या आहेत. इकडे बजेट सुरू आहे आणि मंत्रिमंडळात महिलांना स्थान देण्यासाठी काय असणार तुमची मागणी महिलांना? मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमच्या ठाण्याचे मंत्री आहेत आणि ठाण्याचे असल्यामुळे मला असं वाटतं त्यांचे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर जगभर प्रसिद्ध आहेत. अगदी अपंग दिनाला त्यांनी अपंगांकरता अपंग मंत्रालय सुरू केलं. निश्चितपणे महिलांसाठी तर ते वारंवार वेगवेगळ्या योजना महानगरपालिकेत असू दे किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांचं काही ना काहीतरी त्यांना देण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. त्यांचं देणारे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे महिलांसाठी पण ते काही ना काहीतरी देणार याच्याबद्दल काही तीळ मात्र शंका नाही आणि मागण्याची कधी गरज पडत नाही. मागायच्या आधी त्यांनी दिलेलं असतं. महापालिका निवडणुकीच्या घोषणेची प्रतीक्षा असताना दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात पहिल्यांदाच साजरा केला जाणार आहे. यानिमित्त राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. सभेच्या पार्श्वभूमीवर साहेब असे फलक लावून मनसेनं वातावरण निर्मिती केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अलीकडेच हल्ला झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज मनसैनिकांना कोणता आदेश देत आहेत याकडे लक्ष लागले. शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्ताबदलाचं केंद्र असलेल्या ठाणे शहरात शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात विविध कारणांमुळे धुसफूस सुरू आहे. गेल्या 3 महिन्यात राज यांनी शहरात विविध कार्यक्रमांनिमित्त दौरे केलेत. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन ठाण्यात पहिल्यांदाच साजरा करण्याचा निर्णय घेतला असून 9 मार्च रोजी गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडून संघर्षाची तयारी पुन्हा एकदा भरावी अशा पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारित केल्या जात आहेत. राज यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर अनेक मशिदींवरील भोंगे उतरवले गेले. आता राज सत्ताधारी आणि विरोधक यांचा कसा समाचार घेत आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 57 वर्धापन दिवस हा साजरा काय सांगा त्याच्याबद्दल? मला वाटतं की आज आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातनं अनेक महाराष्ट्र सैनिक मनसेचे प्रमुख पदाधिकारी आज ठाण्यात येणार आहेत आणि सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्राला काय मार्गदर्शन करत आहेत ते आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे. सो आम्ही आज संध्याकाळची वाट पाहतो. सर, विरोधकांना कशाप्रकारे उत्तर भेटणार? मला वाटतं ठाकरे शैलीमध्ये साहेब उत्तर देतील आणि जे तुम्हाला ऐकायचे तेही आम्हालाही तेच ऐकायचे. सो संध्याकाळपर्यंत थांबूया, सर्व प्रश्नांची उत्तरं संध्याकाळी साहेब देतील. किती कार्यकर्ता येणार आहे महाराष्ट्रामधले काय आता असा अंदाज सांगू शकत नाही पण 5-10 हजार लोक तरी येतील. सर, संपूर्ण ठाण्यामध्ये 1100 वरती जे झेंडे लावले तर काय नेमकं एका प्रकारचं ठिकाणी काय आहे? मी म्हटलं ना, आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. सो आम्ही ठाणा जसं लाईटनी सजवलं आहे तसं अनेक ठिकाणी साहेबांच्या होल्डिंग्स लागलेल्या आहेत. पक्षाची झेंडे हे आमचं अस्तित्व असतं, तो ते झेंडे ठाण्यात संपूर्ण लावलेले आहेत.
याच्यामागचा उद्देश आहे संपूर्ण ठाण्याला कळलं पाहिजे की सन्माननीय रावसाहेबास ठाण्यात येतो. संदीप देशपांडे येणार आहे का? मला वाटतं की संदीप देशपांडे, माझं बोलणं झालं नाही पण मला असं वाटतं की आजचा दिवस संदीप देशपांडे असा सोडणार नाही, तर अपेक्षाही ती येतील. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. पोलिसांचा खून करणाऱ्या गँगस्टरला सोबत घेऊन ठाण्यात गुन्हेगारी कारवाया करणारे पालिकेचे सहाय्यक आयुक्तांवरील कारवाईला दिरंगाई कशामुळे होते असा सवाल ठाणे काँग्रेसचे माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना पत्राद्वारे केलाय. चव्हाण यांनी पत्रात म्हटलंय की जे जे हॉस्पिटल हत्याकांडात 2 पोलिसांची झालेली हत्या आणि उल्हासनगर येथील घनश्याम भतीजा आणि इंदर भतीजा हत्या प्रकरणात 2 पोलिसांची हत्या झाली होती, त्यामध्ये दोष सिद्धी झालेल्या कुविख्यात गुंडांबरोबर संबंध ठेवून त्यांच्या मदतीनं गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाईला दिरंगाई म्हणजे पोलीस खात्यास शरमेची बाब आहे. पोलिसांची हत्या करणाऱ्यांवर जर पोलीस राजकीय दबावाखाली कारवाई टाळत असतील तर सामान्यांबरोबरच पोलिसांवरही अन्याय. मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा आणि मयत पोलिसांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. ठाणे शहरातील नागरिकांच्या सुखकर प्रवासासाठी पालिकेची ठाणे परिवहन सेवा कार्यरत आहे. ही सेवा अधिक सक्षम व्हावी आणि प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा यासाठी परिवहनच्या ताफ्यात वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात. प्रवाशांना या बस सेवेचा फायदा घ्यावी आणि सेवा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी असावी यासाठी वातानुकूलित बस सेवेचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन समिती तसंच पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतलाय. त्यामुळे परिवहन सेवा अधिक स्वस्त आणि सुविधाजनक झाली असून ठाणेकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. त्याचबरोबर परिवहन बसेसचा वापर वाढेल असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केलाय. पर्यावरणाचं संवर्धन व्हावं यासाठी परिवहन सेवेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस चालवण्यात येणार आहेत. त्यामध्ये आगामी काळात 123 बस परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार असून 45 स्टँडर्ड आणि 16 मिडी बस अशा 71 वातानुकूलित बस तसंच 10 स्टँडर्ड बस आणि 42 मिडी बस अशा 52 सर्वसाधारण बस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत. वातानुकूलित 26 मिडी बस आणि शहराअंतर्गत उर्वरित 45 स्टँडर्ड बस ठाणे शहराबाहेर दीर्घ बल्ल्याच्या मार्गांवर घाटकोपर, नवी मुंबई, पनवेल इत्यादी मार्गांवर चालवण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. तसंच सध्याच्या घडीला ठाणे परिवहन सेवेतर्फे वोल्वो वातानुकूलित बस या बोरोली मार्गावर सुरू आहेत. फेरीवाल्यांची अंतिम यादी जाहीर केल्यानंतर फेरीवाल्यांचे प्रश्न मांडण्यासाठी 13 सदस्यांच्या निवडीसाठी आता फेरीवाल्यांची निवडणूक घेतली जाणार आहे. ठाणे महापालिकेनं 1300 फेरीवाल्यांची अंतिम यादी जाहीर केली असून या 1300 फेरीवाल्यांमधून 13 सदस्य निवडून जाणार आहेत. ठाणे महापालिकेत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाला चालना मिळाली असून या धोरणाची अंमलबजावणी करताना आलेल्या हरकती सूचनाही
निकाली काढण्यात आल्यात. त्यानंतर 1367 फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या धोरणाच्या अंमलबजावणीप्रमाणे फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार की नाही याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता आहे. शहरातील फेरीवाल्यांची संख्या निश्चित झाल्यानंतर आता बुधवारी झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीमध्ये फेरीवाला धोरण राबवणं, काही फेरीवाल्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या वारसांचं नाव निश्चित करणं, तसंच फेरीवाल्यांची निवडणूक घेणं अशा विषयांची चर्चा करण्यात आली. यामध्ये फेरीवाल्यांची निवडणूक लवकरच घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून फेरीवाल्यांकडून 13 सदस्य निवडणूक केल्यावर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी खऱ्या अर्थानं चालना मिळणार असल्याची माहिती फेरीवाला समितीच्या सदस्यांनी दिली. ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना अनेक फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यांना पालिकेच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे. असं असताना त्यांना त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही आता ऐरणीवर आलाय. अनेक फेरीवाल्यांच्या हातगाड्या तसंच टपऱ्या ह्या आता पालिकेच्या कारवाईमुळे उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. फेरीवाल्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याचा निषेध म्हणून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगर नाका या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं शहरातील फेरीवाले आमरण उपोषणाकरता बसलेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून त्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती फेरीवाल्यांच्या मार्फत करण्यात आली आहे. मुख्यतः मुख्यमंत्र्यांच्या प्रभागात अनेक फेरीवाल्यांवर रस्ता रुंदीकरणाच्या कारणास्तव कारवाई करण्यात आल्यानं या वागळे इस्टेट परिसरातच हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महिला दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आली महिलांची बाईक रॅली. मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष. आणि गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई कधी, विक्रांत चव्हाण यांचा सवाल. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईले आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.